नमस्कार, जागर देवीचा मध्ये मी मयुरी गोळे सर आपले स्वागत करीत आहे। देवीच्या साडेतीन पीठातील श्री सप्तशृंगी निवासिनी देवीचे अर्धे पीठ नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे असल्याने सप्तशृंगी निवासिनीचे अनेक मंदिर नाशिक जिल्ह्यात आहेत। एकट्या नाशिक शहरात 25 ते 30 पेक्षा अधिक मंदिर सप्तशृंगी निवासिनीचे आहेत, परंतु या सर्व मंदिरातील पंचवटीतील गोदावरीच्या काठावरील सांडव्या वर्षी देवीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे। या देवीला राजे बहादुरांची देवी असे देखील म्हणतात, कारण नारू शंकर राजे बहादूर यांच्यामुळेच गडावरची देवी नाशिकला आली, त्यांनीच तिचे मंदिर बांधले। गोदावरीच्या पात्रात नारू शंकर मंदिराच्या मागे सांडव्या वरच्या देवीचे मंदिर आहे। मंदिरापुढे फुला नारळांची दुकाने आणि दगडी दीपमाळ आहे। उत्सव काळात ही दीपमाळ प्रज्वलित करतात। सांडव्यावरची देवी ही साक्षात सप्तशृंगी निवासिनी देवी असल्यामुळे तिला 18 हात आहेत। प्रत्येक हातात शस्त्र आणि आयुध आहेत। नवरात्रात मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला येतात। नवरात्रात देवीच्या मंदिराच्या मागे अनेक घटे मांडलेली असतात। भक्तांना आशीर्वाद देणारी ही देवी असून नवरात्र काळात मंदिरातले वातावरण अत्यंत प्रसन्न आणि उत्साही असते।